एशियन कला दालन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण या शहरातल्या त्याचप्रमाणे देश आणि महाराष्ट्रातल्या मान्यवर कला या क्षेत्रातले जितके मान्यवर आहेत त्यांची आपण मुलाखती घेत असतो, त्यांचे अनुभव शेअर करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि आज विशेष म्हणजे आज आमच्या स्टुडिओमध्ये कला क्षेत्रातले ज्यांनी 4 दशकांपेक्षा जास्त थिएटर म्हणजेच नाटकाला वाहून दिलेलं आहे आणि नाट्य क्षेत्राला त्यांनी फार काही दिलेलं आहे असे मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. त्यामधले थिएटर अकॅडमीचे सागर अत्रे, त्याचप्रमाणे सिरियल राधा ही बावरी या सिरियलमध्ये डॉक्टरची ज्यांनी भूमिका साकारलेली आहे ते म्हणजे ऋषिकेश दळी, आणि त्याचप्रमाणे या थिएटर अकॅडमीशी संबंधित असलेले आणि सिनियर असे ज्यांनी 4 दशकांपेक्षा जास्त थिएटरला भरपूर काही असं भरभरून दिलेले या थिएटर अकॅडमीचे संस्थापक सदस्य असे दिलीप जोगळेकर हे असे 3 मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आणि आपण जाणून घेऊया सध्या स्थितीला थिएटर चित्रपट आणि सिरियल यांची काय दशा आहे महाराष्ट्रात, विशेष करून मराठी भाषेमध्ये. तर मी सुरुवात करतो सगळ्यात प्रथम थिएटर अकॅडमीचे सागर अत्रे, आपण विचारू त्यांना की सध्या महाराष्ट्रात थिएटर म्हणजेच नाटकांची काय, मराठी नाटकांची काय परिस्थिती आहे आणि भविष्यात काय राहील, याच्या बाबतीत आपण जर थोडा प्रकाश टाकलं तर बरं होईल. परिस्थिती म्हणण्यापेक्षा आपण वस्तुस्थिती म्हणूयात, कारण नाटक जिथे आहे तिथेच आहे. थोडी पार्श्वभूमी आपण त्याची समजून जर घेतली आधी तर एकांकिका हा फॉर्म आधी नव्हता. आधी नव्हतं म्हणजे आता मी माझ्या या जनरेशनच्या दृष्टीने म्हणतो की आधी नव्हतं म्हणजे जेव्हा आपण पूर्ण वेळ संगीत नाटक किंवा आपण पूर्ण वेळ जे नाटक मराठी रंगभूमीला जे दिलं अण्णासाहेब किर्लोस्करांपासून जे मिळालं एकांकिका ही संकल्पना नव्हती. तर एकांकिका ही संकल्पना येण्याचंच कारण होतं की पूर्ण वेळ नाटक जसं आपण आता सध्या 20-20 मॅचेसचा फॉर्म आहे तसा एक फॉर्म आहे एकांकिका. सादरीकरण तुमचं तेच आहे, 2 अंकी नाटक, मोठं नाटक, सगळं छोटं छोटं होत चाललं त्यात ते नाटक छोटं होत गेलं आणि एकांकिका हा फॉर्म लोकांपर्यंत पोहोचला. करायला सोपा आहे, वेगवेगळ्या स्पर्धांमधून लोकांना तो करता येतो, कॉलेजेसचा त्यामध्ये सहभाग आहे, नाटकाच्या निमित्तानं काही संस्था नवीन नवीन निर्माण झाल्या जशी थिएटर अकॅडमी 40 वर्षापूर्वी फॉर्म झाली तीच नाटकाच्या निमित्ताने फॉर्म झाली, तशी एकांकिकेच्या निमित्तानं काही काही संस्था फॉर्म होऊ लागल्या, त्याची चळवळ म्हणा अशी सुरू झाली. आणि थिएटर मराठी थिएटर म्हणजे आपण मराठी थिएटर जे म्हणतो महाराष्ट्र संगीत जे आहे हे संगीताशी संबंधित जे नाटक आहे ते नाटक मराठी रंगभूमीत आपल्याला बघायला मिळतं, मराठी रंगभूमीवर बघायला मिळतं. त्यामुळे अवस्था असं नाही म्हणता येणार त्याला की सातत्याने कोणी ना कोणीतरी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय थिएटर जगवण्याचा. कोणी एकांकिका स्पर्धा करतं म्हणजे इथे आधी औरंगाबादमध्ये काही एकांकिका स्पर्धा होत होत्या, पुण्यामध्ये काही स्पर्धा होतात, 50-100 स्पर्धा असतील महाराष्ट्रात होत असतील वेगवेगळ्या ठिकाणी. एकांकिकेमधून थिएटर जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन जनरेशन जी येते नाटकामध्ये नाटकाशी संबंधित जी आहे नाटकाकडे अट्रॅक्ट होणारी जी जनरेशन आहे ती एकांकिकेमुळे बांधून राहिली असं मला वाटतं. त्यामुळे आपण त्याला असं म्हणू की ती जी चळवळ आहे 2 अंकी नाटक, पूर्ण वेळ 3 अंकी नाटक, रात्र पूर्वी जे रात्र जे नाटक चालू होतं तिथून आजपर्यंत जे नाटक चालू याच्यामध्ये एकांकिकेला फार महत्त्व आहे. म्हणजे त्याच्यामुळे सर्व्हाइव्ह झालं किंवा ती मुवमेंट चालू राहते असं आपण म्हणायला हरकत नाही. मी जोगळेकर सरांना असं विचारतो कारण तुम्ही जे 4 दशकांपूर्वी हे जे चळवळ सुरू केली त्या काळामध्ये म्हणजे संगीत नाटकं व्हायचे. संगीत नाटक म्हणजे आज विचार करणंही सोपी गोष्ट नाही कारण त्याला संगीताचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर संगीताचं ज्ञान असूनही चालणार नाही, त्याला त्या फॉर्ममध्ये त्याला गाता यायला पाहिजे, भरपूर काही आहे त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी. आज ते कुठंतरी लोप पावत चाललेलं आहे, तर त्या बाबतीत तुम्ही जर तो काळ आणि आजपर्यंतचा काळ याच्यामधलं फरक जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवू शकला तर फार बरं होईल. नाही कसं आहे, पूर्वी संगीत नाटक असं म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक संगीत म्हणून लिहिलेली पदं असायची, त्याला जी काय गोष्ट असायची, टोटल नाटकाला जी गोष्ट असायची त्या गोष्टीमध्ये ती पदं असायची आणि ती पदं जो गायक नट गात असे तर त्याला त्या गाण्याला जास्ती त्याच्यात भर होता. मग त्याच्यामध्ये कदाचित कधी कधी काय होतं नाट्य बाजूला पडायचं आणि मग त्याची लेंथ ॲटोमॅटिकली खूप वाढायची
आणि लोकांना गाणं हे आवडत असल्यामुळे म्हणजे तो स्थायी भाव असल्यामुळे त्या त्याला काही मर्यादा राहत नव्हती म्हणून पहाटेपहाटेपर्यंत नाटकं झाली. आता कसं झालं आहे हे अत्रे म्हणाले तसं 2020 सगळं आता पेशन्स लोकांचा हळूहळू कमी होत चालला आहे आणि टू द पॉईंट करण्याकडे जास्ती भर होत चालला आहे. त्यामुळं ही नाटकाची जी हे आहे मग रेग्युलर 2-3 नाटकं झाली. पूर्वी 5-5 अंकी नाटकं असायची, संगीत नाटकं ही 5-5 अंकी पण असायची. मग 3 अंकावर आलं, मग 2 अंकावर आलं आणि आता हे एकांकिका ह्या फॉर्ममध्ये आल्यामुळे आता नवीन जनरेशनला काय झाले तेवढं करणं हे त्यांच्या आवाक्यात आलं आणि त्यामुळे त्यांची संख्या पण वाढू शकते किंवा वाढलीच आहे रादर. आणि त्यांना त्यातला जो त्या थोडक्या वेळात जो काही त्यांना परिणाम साधायचा आहे किंवा त्यांना जे काही सांगायचं आहे ते सांगण्यासाठी त्यांना ते सोपं जायला लागलं. आता आम्ही थिएटर अकॅडमी म्हणून संगीत एकांकिका हा जो एक विषय निवडून आम्ही त्याच्यासंबंधी जे काही करतो आहे त्याचा मूळ कारणच असं आहे की हे संगीत नाटक हे याच्यामध्ये पदं असायची, संगीत असायचं, हे सगळं असायचं, पण पुढे पुढे संगीत बाजूला ठेवून फक्त गद्य नाटकांकडे भर जास्ती झाला आणि मग त्यातनं संगीत बा लोप पावते की काय किंवा नाटकातलं संगीत हे राहतंय की नाही बॅकग्राऊंड म्युझिकच्या पलीकडे त्याचा काही वापर होईना असं दिसायला लागलं. मग त्याचा वापर हा जास्तीत जास्त झाला तर संगीत आणि नाट्य हे दोन्ही परत ते त्याच्यामध्ये एकमेकात मिसळून त्याच्यात अजून चांगल्या प्रकारे काय करता येईल अशासाठी ही संगीत एकांकिका असं म्हणजे त्या नाटकाची आठवण करून देऊन तेही जागृत ठेवण्याचा प्रयत्न. परंतु ते करत असताना फक्त संगीतावर भर न देता नाटक आणि संगीत हे एकमेकात मिसळून कसं येईल याच्याकडे जास्ती आता भर दिला जातो. आता तुम्ही जे सुरू केलेली आज औरंगाबादमध्ये पण कालपासून जी स्पर्धा चालू आहे की संगीत एकांकिका स्पर्धा, कारण संगीत नाटक व्हायची आता हा फार मोठी गोष्ट आहे की संगीत नाटक जो लोप पावत चाललेला आहे तुम्ही त्याला जिवंत ठेवण्याचं काम ही अकॅडमी करते आणि विशेष म्हणजे एकांकिका किंवा हास्य एकांकिका हा जो काळ चालू आहे किंवा लाफ्टर शो चालू आहे या काळामध्ये संस्कृतीला जपण्याचं काम आपण फार चांगलं करताय. खरोखर तुमचं आपण अभिनंदन करा जितकं केलं तितकं कमी आहे. पण सर मला असं म्हणायचं की आता नाटक म्हटलं तर त्याला येणारा प्रेक्षक थोडं कमी झालेला आहे तर नाही हे बरोबर आहे. कसं आहे त्याचं कारण काय असेल? नाही कारण म्हणजे काय आता घर बसले सगळं जिथे कुणी मनुष्य घर बसले आयतं जिथे मिळेल तिथं जातो. बरोबर आहे की नाही? आता समजा उद्या सामान घरा बाहेरचं तुम्हाला घरी पोचवलं तर लोक बाजारात जाणार नाही. हा जसा भाग आहे तसंच नाटकाचं सिनेमाचं सगळ्यात झालं आहे. टी व्हीवर जसं दिसतं त्यामुळे लोक हालत नाहीत घरातनं. परंतु नाटकामध्ये जो जीव आहे कसं आहे हे जे माध्यम आहे फिल्म किंवा टी व्ही आहे हे त्याला म्हणजे समजा ते एखादी गोष्ट चुकली किंवा काही पद्धतीने ते बिघडली तर ती एडिट करून पुन्हा लोकांना फक्त चांगलंच दाखवता येतं. त्यात नाटक हे असं आहे की तो जो कलाकार आहे त्याचा खरा कस लागतो. चुकलं तिथेच चुकलं, लोकांची पावती त्याला मिळते लगेच आणि बरोबर आलं त्यालाही पावती मिळते लोकांची. त्यामुळे ह्याच्यात जो काही जीव आहे किंवा ह्याच्यात जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ या बहुतांशी म्हणजे तुम्ही कोणालाही जरी आज ह्या टी व्ही आणि ह्याच्यावरच्या कलाकारांना विचारलं की तुम्हाला खरं काय आवडतं तर प्रत्येक माणूस बहुतांशी हेच सांगतो की आम्हाला नाटक करायला आवडतं. ते भले सांगतात नाटक करत नाही हा भाग बाजू ठेव म्हणजे, परंतु नाटक करायला आवडतं हे अजूनही प्रामाणिकपणे सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून नाटकात जे काही कस लागतो त्याच्यासाठी सगळेजण तयार असतात. आता मी दळवी सरांना विचारतो की त्यांचं जी राधा ही बावरी याच्यामध्ये त्यांची डॉक्टरची भूमिका होती त्या भरपूर म्हणजे जर साधं बोलायचं झालं तर टी व्ही पाहताना भरपूर तरुणींच्या काजाचा ठोका चुकवायचा आणि ते ठोका चुकवायचा तुम्ही काम त्या काळात केलं. डॉक्टर असताना ठोका चांगलं करणारं काम तुम्ही चुकवायचं काम केलं त्या काळामध्ये असं म्हणता येईल. तर तो काम आणि थिएटरमध्ये काम करताना ह्याच्यातलं फरक तुम्हाला कसं वाटतं? मी थोडं अगोदरपासून सांगतो की म्हणजे माझी या सगळ्याची सुरुवात मुळात मी लहान असल्यापासून माझ्या घरामध्ये नाटकाचं वातावरण आहे. कारण माझे वडील गेले 40 वर्ष या क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यानंतर मग मी कणकवलीला वर्कशॉप केलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचं आणि त्यानंतर मी पुण्याला आलो. मग पुण्याला मी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर सुद्धा मी पहिलं नाटक केलं. मी विजय केंकरेंबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. त्यानंतर मी प्रायोगिक नाटक केलं आविष्कारचं. त्यानंतर मग पहिलं माझं व्यावसायिक नाटक विजय केंकरेने डिरेक्ट केलं आणि त्यानंतर मग माझी पहिली मालिका आली राधा ही बावरी. त्यानंतर स्टार प्रवाहावरती मी लगोरी केली
आणि उंच माझा झोका या तीन मालिका माझ्या झाल्या. पण त्यानंतरही मला कुठेतरी नाटक करायचंच होतं. काय होतं की ज्यावेळेला आपण डेली सोप करायला जातो त्यावेळेला त्यांच्या काही अटी असतात आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी थोडं एक वर्ष दोन वर्ष मागे राहावं लागतं. तसं माझं झालं, कारण मी डेली सोप करायला लागल्यानंतर मला त्यांच्यामध्ये मी अडकला गेलो, त्या गोष्टीमध्ये अडकला गेलो. पण मी त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर म्हटलं नाही, मला पुढे आता नाटक करायचं. आत्ता जर तुम्ही कोणाला विचारलं, एखादा डेली सोप करणारा मुलगा असेल, तर तो म्हणेल की नाही मला नाटक करायचंच आहे. कारण शेवटी नाटक हा बेस आहे आणि आपल्याला लाईव्ह ऑडियन्स मिळतो, जे आपण करतो त्याची पावती तुम्हाला तिथले ते मिळते. तर मला जर विचाराल तर मला नाटकच करायचं. आणि ज्या वेळेला मी एकांकिका स्पर्धा करत होतो तर त्या एकांकिका स्पर्धा आणि आत्ता जी आम्ही करतोय रंग संगीत संगीत एकांकिका स्पर्धा, त्याच्यामध्ये फार फरक आहे निश्चित. तर ज्या वेळेला मी याचा या स्पर्धेचा स्पर्धक होतो ते पहिलं वर्ष, आणि त्याच्यानंतर मग मी या सगळ्या स्पर्धेमधचा भाग झालो एक, म्हणजे मी रत्नागिरी सेंटर सांभाळलं दुसऱ्या वर्षी. आणि त्यानंतर मग मी मलाही सतत आवडत गेली गोष्ट, बरीच लोकांच्या मी संपर्कात आलो, चांगल्या गोष्टी मला कळत गेल्या त्याच्यातून, मला काहीतरी शिकायला मिळालं. कारण आत्ता जरी मी सिरियल करत असलो, नाटक करत असलो, व्यावसायिक रंगभूमीवर जरी असलो, तरी प्रत्येक गोष्टीतून मी ना काही ना काहीतरी शिकतच असतो. पण आता तुम्ही रंगभूमी करता, सिरियल पण करता, विशेष म्हणजे रंगभूमी करताना तेवढं मानधन मिळत नाही जितकं तुम्हाला टी व्ही सिरियलला पर एपिसोडला मिळतो. नाही, आता फरक होत गेलेला आहे. म्हणजे सुरुवातीला जर म्हणालात तुम्ही तर फार कमी मिळत होतं, पण आता मिळतं मानधन. पण नक्कीच सिरियलपेक्षा आणि सिनेमापेक्षा कमी मिळतं. पण म्हणजे कसं आहे की जे मोठे नट आहेत, म्हणजे जे सिनियर्स आहेत लोक, त्यांना ह्या गोष्टी करता येतात. पण जर नवीन एखादा कलाकार असेल तर तो गुंतला जातो त्याच्यामध्ये, कारण त्यांच्याकडून तशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं जातं. पण असं नसतं की नाटक करायचं नाही, नाटक करायचंच आहे, कारण शेवटी तो एक बेस आहे नाटक. म्हणजे पहिला प्रेम आपलं नाटक असं प्रश्नच नाही. आणि जे ते लाखो आणि जे तरुणी प्रेम करतात त्याचं काय? ते मला असं वाटतं की म्हणजे जे कॅरेक्टर केलंय मी किंवा त्या दिग्दर्शकांनी जे कॅरेक्टर उभं केलं त्या कॅरेक्टर त्या लोकांना आवडलं, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो, ती माझ्या कामाची पोच पावती असं मी म्हणेन. म्हणजे त्या सिरियलमधलं जे कॅरेक्टर होतं मानस, हे कॅरेक्टर लोकांना आवडलं, तो आवडला, एक चांगला रोल होता, चांगलं तुम्ही त्याच्यामध्ये दिसले, लोक म्हणजे तरुणींना आवडलं. पण आता तुम्हाला असं वाटतं की मी आता म्हणजे ज्याला एक वेगळ्या फॉर्ममध्ये काहीतरी करायचं किंवा नेगेटिव्ह म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो ना एक्सपेरिमेंटल अशा प्रकारचं असे काही रोल करण्याची तुमची इच्छा आहे? हो नक्कीच. त्या दृष्टीने काही तुम्ही करताय सध्या? नाही, जे येईल किंवा जे मिळेल ते मी करणारच आहे. म्हणजे मी हे आपलं लग्नबंबा नाटक ज्या वेळेला झालं त्याच्यानंतर मी प्रायोगिक नाटकसुद्धा केलं, म्हणजे NCPAला त्याचा शो झाला होता, अच्युत वझेंचं नाटक होतं, सदू सदूची बायको आणि उरलेले जग, ते एक वेगळ्या फॉर्मचं नाटक होतं. त्याच्यानंतर मी यदा कदाचितसुद्धा केलं, यदा कदाचित केलं. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊन सुद्धा आम्ही नाटक केलं होतं. वेगवेगळ्या गोष्टी करायची आवड आहेच. अत्रे सर, आता तुम्हाला जसं जोगेशकर सरांसारखे व्यक्ती जे ज्यांनी इतके दशकं थिएटरला वाहून दिलेली आहे, त्यांचं मार्गदर्शन आहेत, त्यांचे अनुभव आहेत, आणि एकंदरीत त्यांनी नाटकाचा पूर्ण एक काळ बघितला, स्वर्णकाळसुद्धा बघितला, आणि आता सध्या कोणता काळ आहे मी त्याच्या बाबतीत भाष्य करू शकत नाही कारण तो फार वेगळा विषय ठरेल. पण अशा परिस्थितीत तुम्हाला वाटतं का की प्रोफेशनल नाटकं पुढे येतील आजच्या परिस्थितीमध्ये? कारण टी व्ही सिरियल आणि फिल्म आणि आजकाल मोबाईलचा जो काळ आहे, स्मार्टफोनचा, त्याच्यावरती छोट शॉर्ट फिल्म वगैरे येत आहेत, तर नाटक कसं चालेल पुढे? नाटक चालेल, मला नाटक चालायची मला काही भीती वाटत नाही, कारण चालेल की नाही अशी मला काही फारशी भीती वाटत नाही. कारण आपण काल परवाच बघितलं तर आता काहीतरी नवीन निर्णय आला होता की रात्रीच्या आवाजाच्या बंधनांमुळे दशावतार नाटकांचा काय त्रास होतो परफॉर्मन्सचा रात्री का. माझ्या मला फारसं माहिती नाही, पण माझ्या अंदाज 150-200 वर्षापासून दशावतार हा प्रकार चालू आहे. आणि रंगसंगीतशी पुन्हा जोडताना मी तो संबंध असा जोडेन की दशावतार आजपर्यंत कधीच एकांकिका फॉर्ममध्ये नाही झालं.
दशावतार मी दशावतार सर्वाईवल साठी मी वेगळं काही नाही करू शकत. मी दशावतार करू शकत प्रत्येकाचे पिंड वेगळं पिंड प्रत्येकाचा वेगळा भाग आहे. पण मी माझ्या फॉर्ममध्ये दशावतार जेवण देण्याचा प्रयत्न केला. असं काम करणार भरपूर आहेत ना. नाही पण आता सर नाटक नाटक जेव्हा एक नाटक प्रोफेशनल नाटक जेव्हा तयार करायचं असतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिसपासून ते आपल्याला सादरीकरणापर्यंत जो लागणारा खर्च आहे त्याला लोक पुढे येत नाही आणि त्याच्यामुळं कुठेतरी नाटक मागे पडत चाललंय असं वाटत नाही. नाही मला नाही असं वाटत नाही. याचं कारण मी सांगतो की व्यावसायिक नाटक पण खूप होतं. आपल्याला असं वाटतं की फक्त पुणे मुंबईशी संबंधित आहे. म्हणजे प्रमाणाने विचार करायला गेलं तर मुंबईत जास्त व्यावसायिक नाटक होतं. पण तुम्ही चांगलं नाटक असेल हमीदाबाईची पोटी नाटक आहे तिथे आता परत वाडा चिरेबंदी किंवा घाशाराम करतो थिएटरकडे बंद केल्यानंतर परत घाशाराम करतो त्या आयुष्यकडे परत झाले. चांगलं नाटक करा त्याला तुम्हाला भरपूर मिळतं. काय होतं माहिती का आपल्याकडे थिएटर ही विंग बेसिक जी सिन्सिअरिटी म्हणून त्या विंगकडे बघायला पाहिजे ना. 3 वर्षाचा डिप्लोमा 3 वर्षाचा कोर्स मध्ये थिएटर नाही आहे. औरंगाबादला नाटकाची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. फार मोठी एक पात्री जगाला माहिती असेल तर औरंगाबाद म्हणून माहिती आहे. दिवंगत आपले मला काय म्हणायचं की तुम्ही चांगलं करत राहा. तुम्हाला सर्वायवलची काळजी जे उत्तम आहे ते सर्वाईव्ह होतं. सर्वायवल तर मला प्रश्न वाटत नाही. मला काय वाटतं की त्या सर्वायवलसाठी आपण काय करतोय फार महत्वाचं. आज आपण ज्याचं आयोजन केलेलं आहे ना अशा आयोजनांची अशी आयोजन कोणी ना कोणीतरी करत नाही कुठेतरी जे तुम्हाला ह्या सर्वायवलसाठी मदत. संगीत एकांकिका महोत्सव जो सुरू केला खरोखर चांगलं आहे. पण आता तुम्हाला असं वाटतं की जे परंपरागत जे संगीत नाटक होतं त्याला आपण थोडं बाजूला करून छोटे एक त्याला शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता त्याच्यामध्ये फ्युजन हा एक नवीन प्रत्येक आर्टमध्ये फ्युजन एक प्रकार आलेला आहे. तर तुम्ही या संगीत नाटकामध्ये फ्युजन हा प्रकार आणण्याचा काही विचार वगैरे चालू आहे. नाही आता नाशिकची आत्ताच फेरी पार पडली. त्याच्यामध्ये जो काय पहिले एकांकिका आपल्याला बघायला मिळतो तो म्युझिकचा फॉर्म वेगळा होता. किंवा 3 पैशा तमाशा थिएटर अकॅडमी जेव्हा केलं तो पण म्युझिकचा फॉर्म वेगळा होता. मुख्य रंगसंगीत संगीत एकांकिका स्पर्धा सांग हे करण्यामागचा पहिला हेतू म्हणजे 2009 आम्ही स्पर्धा सुरू केली. 2007 संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पुरंदर यांनी कल्पना मांडली की आपण असं काहीतरी करायला हवं. कल्पना सगळ्यांना आवडली आणि 2009 पहिलं वर्ष सुरू झालं. ते आजपर्यंत आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला की फक्त शास्त्रीय संगीत म्हणजे संगीत नाटक नाही. शास्त्रीय संगीत तबला पेटीशी संगीत नाटक संबंधित नाही. त्याची एक व्याख्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. व्याख्या मांडणं तसं सोपं नाही. पण असं नाटक ज्याचं कथानक ज्या कथानकासाठी आपल्याला संगीत संगीताचा वापर करतो किंवा संगीत हे याचा मुख्य भाग आहे किंवा याचं संगीत काढून जे नाटक सादरच होऊ शकत नाही असं संगीत नाटक अशी संगीत एकांकिका ही संकल्पना मांडायचा प्रयत्न केला. मग संगीत कोणत्या प्रकारचं असतो आता औरंगाबादमध्ये गेले 4 वर्ष आपल्याला अंतिम फेरीसाठी म्हणून चांगले स्पर्धक मिळतात. ते शास्त्रीय संगीत गाणारे नव्हते. त्यांनी आम्हाला जागरण दाखवलं गोंधळ दाखवलं त्यांनी शाहीर हा पॅटर्न आम्हाला दाखवला. पण हा संगीताचाच भाग आहे ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण संगीत नाटक जे बघतो अनेक वर्ष त्या संगीत नाटकाबरोबर संगीताचे वेगळे पॅटर्न आहेत ना. तुम्ही मग अशी विषय म्हणालात की सर्व्हाईव्ह होईल का थिएटर होईल का. आता हे म्युझिक आजपर्यंत कधीच नाही वापरलं गेलं. मग ते सर्व्हाईव्ह कसं झालं. मला तेच म्हणायचं की जे चांगलं आहे ना ते सर्व्हाईव्ह होतं. फक्त आपण आपल्या पद्धतीने त्याला काय देता येईल. तुम्ही मग अशी म्हणालो मी हा इंटरव्ह्यू तुम्ही कंडक्ट केला आणि असं काहीतरी होतं लोकांपर्यंत पोहोचलं. आज विदर्भ मराठवाड्यामध्ये जाण्यासाठी म्हणून ह्या चॅनलचा आम्हाला उपयोग होणार आहे. असं कॉन्ट्रीब्युट करणारे खूप लोक आहेत. तुम्ही म्हणतात तसं तेही बरोबर आहे. नाटक चांगलं दर्जेदार नाटक लोकांपर्यंत यायला हवं. त्यात थोडासा बदल झालाय. मगशी सर असं म्हणाले की 3 तास 4 तास नाटक रात्रभर चालणारं नाटक होतं ते कमी झालं. शास्त्रीय संगीताच्या मैफिली सुद्धा छोट्या झाल्या. 1 तासात 1.25 तासाच्या परफॉर्मन्सवरती परफॉर्मन्स होत नाही. म्हणजे तुम्ही आता या जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही संगीत आणि नाटक दोन्हीला जगवण्याचा प्रयत्न करताय असं म्हणायला काही हरकत नाही. हा म्हणजे थिएटर अकॅडमीचा मुख्य उद्देश होता संगीत नाटक. तर संगीत नाटक थिएटर अकॅडमी जे केलं तेच नाटक लोकांपर्यंत नेण्यासाठी म्हणून संगीताचा वापर करावा किंवा संगीत एकांकिकेचा वापर करावा असं आम्ही ठरवलं. कारण आम्हाला असं वाटतं की संगीत नाटक संगीतावर आधारित नाटक संगीताशी संबंधित नाटक थिएटर किंवा तुमच्या इन्स्टिट्यूटच्या सर्व्हायवलला फार जोड देणार आहे. मला असं वैयक्तिक वाटतं. मी फार एवढा मोठा फार अनुभव नाही त्यातला. पण माझ्याबरोबर जे लोक आहेत ज्यांनी जे थिएटर केलं संगीत नाटक एका वेगळा परिणाम देण्याचा प्रयत्न थिएटर अकॅडमीने केला. त्यातनं आम्ही संगीत नाटक करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे. कारण आपली जी आपला हेतू असा आहे की आपण आपलं 1 लाखाचं जे आपण बक्षीस देतो पाहिलं ते बक्षीस का देतो आपण तर त्यातून एक नवीन एकांकिका सादर व्हावी. संगीत एकांकिका एकांकिकाचा एकटा एकांकिकेचा जीव सादर करता येत नाही. म्हणून 2 एकांकिका एकत्र करून नाटक व्हावं त्यातनं नवीन 1 अंकी 2 अंकी नाटक निर्माण व्हावं या कल्पनेतनं आपण ते आता पुढे घेऊन चाललेलो आहोत.